प्रत्येक सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघाचा दोन्ही कॅप्टन्सने प्रत्येक संघाने इथे लक्ष द्यायचंय की नाणेफेक झाल्यानंतर आपला निर्णय आपण ताबडतोब इथे कळवायचा आहे, बाहेर गेल्यानंतर नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा निश्चित दोन्ही संघाचा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कालच्या दिवसात काही चुका आढळल्या काही खेळाडूंकडनं, त्या चुका तुम्ही रिपीट करू नका. जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, गार्ड चेंज करायचे आहेत, ते तुमच्या डगआउटमध्ये तुम्हाला चेंज करायचे आहेत. आमच्या आयोजकांपैकी कुठल्याही कमिटी मेंबरला मात्र ह्या गोष्टी आढळल्या की तुम्ही मतदानाच्या आतमध्ये जाऊन जर गार्ड चेंज करत असाल तर दाबोड तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर कुपन्स इथे मात्र चालू झालेले आहेत. फक्त 10 रुपयाचं कुपन तुम्हाला पिकअप करायचं आहे आणि 10 रुपयाचं कुपन जर तुम्ही पिकअप करताय तर तुम्ही भाग्यविजेते होऊ शकता. ते कॅश प्राईज 5000 रुपयाचे. आतापर्यंत 3 दिवसात आपण पाहिलं, 3 मात्र भाग्यविजेते मात्र या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ मात्र ठेवण्यात आलेला आहे अवघ्या 10 रुपयांचा. फक्त 10 रुपयाचं तुम्हाला कुपन पिकअप करायचं आहे आणि तुम्ही 5000 रुपयाचं कॅशचे मानकरी होऊ शकता. अत्यंत वैभवशालीने ऐतिहासिक असं हे पवन दलावचं मैदान. आउटफील्डला तुम्हाला ग्रास पाहायला मिळते. गतवर्षीच्या कंपॅरिझनमध्ये खूप चांगलं आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळते. फ्लडलाईट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टॉवर्सची संख्या वाढली आहे, लाईट्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे सर्व 10च्या 10 टॉवर्स मात्र खूप सुंदररित्या हे मैदान कव्हर करत असताना आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. एकूण 5 दिवसाचा कालावधी, गतवर्षीसुद्धा तुम्ही पाहिलं 5 दिवसांचा कालावधी होता. पण एक विशिष्ट एक सांगावं असं वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून, एक विशिष्टचं, कारण या स्पर्धेमध्ये जी काही वैयक्तिक पारितोषिक आहेत विनायक जाधव, ती मात्र खूप मोठ्या संख्येने आहेत. रेअरली आपण मुंबईच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं की एवढ्या मोठ्या रकमांची पारितोषिकं नसतात. प्रथम पारितोषिक आपण निश्चित पाहिलं तर 1,11,019 रुपये, द्वितीय पारितोषिक येते 55,019 रुपये, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक येते 33,019 रुपये. तर इंडिव्हिज्युअल जर पारितोषिक पाहिली तर प्रत्येक बॅट्समन बॉलर असो किंवा त्याचबरोबर षटकरांचा राजा, प्रत्येकासाठी 11,019 रुपये पारितोषिक आहे. आणि तर सर आपण जर पाहिलं तर मालिकेवर म्हणजे मॅन ऑफ द साठी तब्बल 21,019 असा पारितोषिक आपण पाहतो आहे. नाही, गेल्या वर्षीच जेव्हा मी इथे आलो तेव्हा स्पर्धेचा बॅनर बघून, जो मोबाईल बॅनर बघून मी एकदम अचंबित झालो होतो की इंडिव्हिज्युअल पारितोषिक सुद्धा भरपूर असतात आणि भरपूर मोठ्यापणावर क्रॅश प्राईज आहेत. खास करून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 21,000 पारितोषिक, म्हणजे प्रत्येक खेळाडू इथे मात्र आसूसलेला असेल. आणि खास करून सगळ्यात महत्त्वाचं अजून शेवटच्या टप्प्यामध्ये जो अंतिम सामना होईल त्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे, सामनावीरसाठी 5,019 रुपयाचं. हे सुद्धा विशेष आहे. तसेच परत सर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपये असणार आहेत आणि निर्धाव षटकसाठी 2,000. तर सामना सुरू होते, 25 मिनिटं तुमच्याकडे असतील आणि 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकंही ॲट एनी हाऊ कम्प्लीट करायचीच आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. गोलंदाज येत आहेत ते इजाज, पेट्रोल पंप एंडकडे गोलंदाजी करतील. तर सामोर जातील स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शाहनवाज 11 पोसरे या संघाचे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्ही पाहतात अविनाश आहेत आणि नॉर्थ स्ट्रायकिंगला अमर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. बरोबर 8:13 होत आहेत आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी इजाज सज्ज होत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू हवेमध्ये खेळत आहेत. कव्हर पॉइंटला क्षेत्रचक आहेत. बीट करून चेंडू मागे जातोय, फॉलो अप येते आणि जोपर्यंत इथे मात्र तुम्ही आता चेंडूची फेक केली गेली आहे पण चेंडू जोपर्यंत ग्रीप केला जाईल, फलंदाज मात्र खूप वेगाने चेंडूवर आले. चेंडू तिथे कव्हर केला, फेकला, तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा खूपच वेगाने पूर्ण करत असताना खातं उघडलंय 2 धावेने फलंदाज अविनाशने. बॅकअप सुद्धा तुम्हाला खूप चांगला पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हर म्हणा क्षेत्रचक आले बॅकअप देण्यासाठी कव्हर पॉईंटच्या खेळाडूला आणि तिथून मात्र 2 धावा फलंदाजाने कम्प्लीट करून खातं उघडलंय ते फलंदाज अविनाशने. आणि नॉन स्ट्रायक एंडवर तुम्ही आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर जातोय तो अविनाश स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला अविनाश पाहिला. नॉन स्ट्रायकला फलंदाज आले ते दुसऱ्या क्रमांकावर अमर. शहानवाज 11 पोसरे. इजाज पुढील चेंडू, फुल टॉस आहे, योग्य दिशा, योग्य उत्तर, फुल टॉस चेंडूला फेकून दिलंय. चेंडू सी मारेश बार, 1 बाउन्स ओवर द रोप, सी मारेश बार, फ्रेंडशिप चौकार. ओवर पिच होतं, ऑफसाइड थोडासा बाहेर चेंडू जाऊ दिलं, पंचांचा इशारा ताबडतोब येतोय. मिलिंद केळकर यांचा, वन ऑफ द ग्रेट लिजंड क्रिकेटर फ्रॉम सुधीर स्पोर्ट्स अँड वेल एक्सपिरियन्स क्रिकेटर मिलिंद केळकर. आणि व्हाईटचा इशारा त्यांच्याकडनं येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल धावफलकावर, ती 7 या धावसंख्येवर. हा चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न लास्ट मुवमेंटला आणि हा चेंडू निर्धाव.
तर 7 धाव अंकित झाले धाव फलकावर. पॉवर प्लेचा पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, कारण शेवटच्या टप्प्यात जेव्हा सामना बरोबरी देतो तेव्हा आपण पाहतो की ज्या संघाच्या धावसंख्या पॉवर प्लेमध्ये जास्त आहेत तो संघ विजय ठरतो. त्यामुळे पॉवर प्ले हे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. चेंडू हवेमध्ये विशेप, बॅटचा फेस ओपन केला, चेंडू हवेमध्ये शीर्षक खूप दूरवर येत आहेत. ओ गुड कॅच, सुपरबली टेकन, लॉंग ऑनला होते, स्क्रीनच्या समोर आले, बरोबर कॅमेराच्या समोर आले आणि एक सुरेख झेल टिप. जेंटल टच, लास्ट मोमेंटला फटका खेळला तो म्हणजे लेट कट तुम्हाला पाहायला मिळाला आणि गलीमधला चेंडू काढत असताना थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर एक दिमागदार फटका वसूल केला तो अमरने. हा चेंडू थोडेसे थांबले, पॉज घेतला, नंतर फटका एक्झिक्यूट केला, स्कूप केला चेंडूला आणि आता मात्र फाइनल एक बाउंड्री क्लिअर करतोय सीमारेषे बाहेर, अजून एक दमदार फटका, चौकार. याचं उत्तर दिलंय पहिल्या षटकात, तब्बल धावा कुठून काढले ते 15. सुरुवात चांगली, कालचा दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हा सुद्धा आपल्याला 15 धावसंख्या पाहायला मिळाली. बीएनबी स्पोर्ट्स या संघाने जेव्हा नाणेफिकीचा कौल जिंकला तर कृष्णा सातपुतेने शेवटच्या चेंडूवर बाद झाला, पण त्या अगोदर त्याने मात्र आपल्या संघासाठी तब्बल 15 धावा कुठल्या होत्या आणि जणू काय ते चित्र पाहायला मिळते आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये. आणि पहिल्या षटकाकडे धावसंख्या 15. गोलंदाज विनायक येत आहेत पुन्हा एकदा पेट्रोल पंप मेनकडनं, एकच येणी ते मात्र या स्पर्धेत तुम्ही आता वापरला जातोय गोलंदाजी करण्याचा पेट्रोल पंप मेन. आणि समोर चालतो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जयसिंग. जेमतेम 17-18 पावलांचा रन घेऊन स्टार्ट करतायत विनायक. बॉटम हँडचा वापर, सेफ हँडने खेळायचा प्रयत्न होता, समोर चेंडूला पुश करायचा होता, चेंडू टायमिंग होत नाहीये, बॅटची आतली कड घेतली समोर, तिथे मात्र चेंडू घुटमळतोय आणि इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय ताबडतोब, कारण क्षेत्रशक खूप क्लोज उभे आहेत, जवळ उभे आहेत, शॉर्ट पॉईंट आहे. त्याचबरोबर विवादात गलीमध्ये खेळाडू आहे, स्वतः एस टीच्या थोडेसे जवळ उभे आहेत. अशा मुव्हमेंटला मात्र कुठल्या प्रकारची रिस्क घेतली नाही आहे फलंदाजाने. डॉट बॉल विनायक उजव्या हाताने, अप्रतिम चेंडू ऑप्शन, थोडासा बाहेर चेंडू, गुडलेनचा वापर केला आहे आणि तिथून मध्ये चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, गलीमध्ये खेळण्याचा किंवा पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न असफल. समोरचा फलंदाज म्हणजे नॉन स्ट्राइकचा जो फलंदाज होतो तो प्रतिबिंब असतो, आरसा असतो, तुमच्याकडनं ज्या काही चुका होत्या त्या चुका दाखवण्यासाठी तो प्रत्येक फलंदाज पुढे येत असतो, काहीतरी कानमत देत असतो आणि बघायचं आहे जो कानमत दिलाय जयसिंगला फलंदाज अमरने त्याचा तो उपयोग कशा प्रकारे करणार. दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट फ्रॉम विनायक, कट करायचा प्रयत्न, गुड बॉलिंग, सातत्याने गुडलेनचा वापर आणि तिथून माझा चेंडू थोडासा बाहेर काढतायत, गुड बॉलिंग परफॉर्मन्स.
इम्प्रेस केले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मगाशी म्हटलं की पॉवर प्लेची दोन षटकं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूपच खूप आणि खूपच महत्त्वाची असतील, कारण सामना जर शेवटच्या टप्प्यामध्ये बरोबरी सुटला तर मात्र ज्या संघाने जास्तीत जास्त दावा कुठल्या पॉवर प्लेमध्ये तो संघ विजय होणार आहे. तीन चेंडू बॅक टू बॅक डॉट फ्रॉम विनायक. बॅक टू द बॉलर समोर खेळलेत. मिड ऑन वनला चेंडू थोडासा मागे जातो, शीर्षक देत आहे. डीपमध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव कम्प्लीट केली फलंदाजाने. शेतशी घेतात डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी अमित आगरे. आणि इथे मात्र चौथ्या चेंडूवर आपलं खातं एका धाव्याने उघडलंय फलंदाज जयसिंगने, आणि स्ट्राईक रोटेट केले ते अमरकडे. अमरने मात्र मागच्या षटकातल्या शेवटच्या दोन चेंडूवर जबरदस्त इम्प्रेस केलं. एक लेट कटचा फटका आणि एक स्कूपचा फटका दोन चौकात त्याने वसूल केले होते ते गोलंदाज इजाजच्या अगेन्स्ट. 16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट. बॅकफूटला गेले, अप्रतिम फटका कोर्समध्ये खेळत आहेत, गॅपमध्ये खेळत आहेत. दोन खेळाडू चेंडूच्या मागे, कोर्स शर्यत जिंकणार आणि चेंडू मात्र शर्यत जिंकतोय. सी मारेच्या बाहेर दमदार फटका चौकार. अगोदर पाहिले बॅक टू बॅक मागच्या षटकातल्या दोन चेंडूंवर एक स्कूप, एक लेट कट आणि एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला तो अमरच्या बॅटमधून. धावसंख्या दहा फटका 20 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ ओनली वन विकेट इन द सेकंड ओव्हर. कारण अमरला माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतरच्या षटकामध्ये तेवढा प्रेशर राहणार नाही, दबाव राहणार नाही आणि तो मुक्त हस्तपणे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 20 ऑन द बोर्ड विनायक ओ द विकेट. लास्ट मोमेंटला चेंडूला कट केलाय, अजून एक चांगला फटका डोळ्याचं पारण फेडणारा गलीमधनं काढलंय आणि जोपर्यंत बॅकअप येईल तिथे आणि तोपर्यंत दोन धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आहेत आणि दोन धावांनी धावसा केला. निश्चित खूप चांगला आकार दिला धावफलकावर या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. 22 ऑन द बोर्ड, चांगली सरासरी प्रतिषटकामागे 11 धावांची, जी पहिल्या षटकात खूपच चांगली होती. 15 धावा तब्बल आल्या होत्या पण या षटकातले काही तीन चेंडू डॉट गेले, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं, त्यानंतर खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पुन्हा एकदा अमरकडनं पाहायला मिळाली. त्यामुळे अमरकडे स्ट्राईक रोटेट होणं किती महत्त्वाचं असेल तुम्हाला पाहायला मिळत आहे. अमरने मात्र खूप चांगली फलंदाजी केली, तीन चौकार एक डबलच्या मदतीने तो खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. 14 धावसंख्या करतो, खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली फाईट, चांगली झुंज देतोय तो समोरच्या संघाला. 8:13 एक्झॅक्टली पहिला चेंडू पडला याच्या दिवसातला. विद्युत प्रकाश झोतामध्ये तुम्ही हे स्पर्धा तुम्ही पाहतात, सामने तुम्ही पाहतात. वर्ष पर्व दुसरं सेकंड एडिशन आणि अत्यंत दिमागदार आयोजन सुधीर स्पोर्ट्स मार्कंड यांच्या माध्यमातून. मुबीनबाई खोत, वहाबाई बेबल यांच्या मित्रत्वाची गाथा सांगणारी क्रिकेट स्पर्धा. त्या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण दोघांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे आणि अशीच एक जबरदस्त पर्वणी चिपळूणकरांसाठी. पवन तलावच्या आसपासचा परिवारासाठी निश्चितच, इथे मात्र परिसरासाठी निश्चितच खूपच चांगली पर्वणी सातत्याने दुसऱ्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळते. तर एकूण दोन षटकांचा खेळ समाप्त होते. 22 धाव धावफलकात तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला देतोय, येतो तो समीर. समीरचा हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर येऊन शफल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय. जयसिंग नक्कीच चुकतंय, काय टायमिंग चुकतंय, फुटवर्क चुकतंय, कॉन्सन्ट्रेशन चुकतंय, तो अजूनही विचार करतो या गोष्टीचा. 5 चेंडू आतापर्यंत खेळला आणि फक्त एकच धाव अंकित केली जयसिंगने. गुड बॉलिंग समीरने, मात्र खूप चांगला चेंडू हाताळला, गुडलेनचा वापर. तेथून चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय. पुढचा चेंडू गुडलेन पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्टिअर केले चेंडूला, शॉर्ट कव्हर पॉइंट आणि चेंडू थोडासा मागे जातोय आणि स्ट्राईक रोटेट झाले ते पुन्हा एकदा फलंदाज अमरकडे. संघनायकाचा निश्चित विश्वास सार्थ ठरवला आहे अमरने आणि ज्याप्रमाणे फलंदाजी केली एकही चेंडू मिस केला नाही अमरने. आतापर्यंत चार चेंडू सामोरा गेला, चार चेंडू त्याने तीन चौकाराच्या मध्ये 14 धावा त्याने कुठल्या आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र सरकते पुढे धावफलकावरती 23 या धावसंख्येवर. पुढील चेंडू बॅकफुटला गेली, ऑन साईडला अप्रतिम फटका, गॅपमध्ये खेळत आहेत आणि चेंडू बघायचा आहे एक्झॅक्टली कुठे जाऊन लँड होते. पंचांदेशराची मी वाट बघत आहोत. चौकार आहे की षटकार, हा चौकार गुड शॉट.
तर वैयक्तिक 31 धावेंचं एकूण धावसंख्या दाफलकर 31 झालेली आहे. तर वैयक्तिक 22 धावेंचं योगदान फलंदाज अमरचं. ड्राईव्ह खूप सुंदर आहे, क्षेत्रक्षक आहेत डीपमध्ये, लॉंग ऑफला चेंडू कव्हर करते, थोडेसे फंबल झाले, अजूनही चेंडू शोधतायत आणि तोपर्यंत दोन धावा, गुड रनिंग. दोन धावा, किती क्विक, किती वेगाने पूर्ण केला. क्षेत्रक्षक होते ते डीपमध्ये, मयूर होते डीपमध्ये आणि मयूरकडनं झालेली चूक याचा फायदा उचलून ताबडतोब दोन धावा या वसूल केल्या अमरने. साईक स्वतःकडे रोटेट करणं किती महत्त्वाचं आहे अमरसाठी तुम्हाला हे पाहायला मिळतंय, कारण त्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पाहायला मिळतोय, चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चौकं त्याने वसूल केले आहेत मैदानावर. अटॅकिंग बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी आणि खेळतोय तो 24 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 33 या तिसऱ्या षटकामध्ये. रिव्हर्स सुद्धा अटेम्प्ट केलाय, व्हॉट अ शॉट, सुपरबली टायमिंग, फ्लॅट सिक्स, चेंडू सीमा शिवार, दमदार फटका. आजच्या दिवसातला पहिला षटकार येतोय रवी अमरच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम अमर. अमर जणू काय जीवदानच घेऊन आले आपल्या घरात ना अमर राहण्याचं. आणि तशी फलंदाजी तुम्हाला विनायक जाधव पाहायला मिळते. अटॅकिंग बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. अमरच्या बॅटमधनं 5 चौकार, 1 षटकार. आदिल सरगुरु साहेबांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर, खास करून वाय बाय बेबल ज्या स्पर्धेचे पुरस्कार त्यांच्या माध्यमातून ही सूचना आली आहे की आपण यायचं व्यासपीठावर, आदिल सरगुरु. तर एकूण धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती धावफलकावर 13.00 सरासरीने 39 धावा धावफलकावर. अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जयसिंगला सूर गवसला नाही आहे, पण एका बाजूने अटॅकिंग बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज अमर. सुपरबली बॅटिंग, 5 चौकार, 1 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि 5वं षटक घेऊन पुन्हा गोलंदाज, 4थं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक स्पेलमधलं अजून एक षटक विनायक. मागचं षटक हाताळलं विनायकने, धावा खर्च केले तर 9 ओवर द विकेट. बॅक टू द बॉलर समोर खेळलेत, लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहेत पुन्हा एकदा मयूर, पुन्हा चेंडू शोधतायत पण एकच धाव मिळेल. अमर स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करणार याच्यात मात्र शंका नाही, कारण त्याच्या बॅटमधनं खूप चांगल्या धावा येतात, चांगली बॅटिंग तो आपल्या संघासाठी करतोय, चांगलं पोटेन्शियल दाखवतोय आपल्या बॅटमधनं आणि चांगली नीव, चांगला पायर असला आपल्या संघासाठी या फलंदाज अमरने. 40 ऑन द बोर्ड इन द फोर्थ ओव्हर, 40 धावा धावफलकावर, चांगली सुरुवात आणि चांगली धावगती प्रति षटकामागे तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकाकडे 39 धावा, 13 सरासरी पाहायला मिळाली. विनायक पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, अपील, पंचांकडे अजिबात लक्ष देता, एकदम स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली आहे इथे फलंदाज अमरने. दिस इज अ ब्रिलियंट ब्रेक थ्रू, या ब्रेक थ्रूची गरज होती आणि खूप 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 वेळानंतर विनायकला मिळते ते यश. फलंदाज तो उत्तर देतोय अजून एक फलंदाज बाद.
हजार रुपयाचं. काल आपण पाहिलं सुलतानने एक हॅट्रिक संपादन केली आणि त्याचबरोबर परेशने एक हॅट्रिक संपादन केली, असे दोन गोलंदाज पाहायला मिळाले. पण मेडन षटकासाठी सुद्धा पारितोषिक आहे ते 2000 रुपयाचं. पुन्हा एकदा अब्दुल हमीद खान यांच्याकडेच लक्ष जात आहे, त्यांच्या माध्यमातून आलेलं पारितोषिक आहे. मेडन षटक निर्धाव षटकासाठी 2000 रुपये. ऑन हॅट्रिक गोलंदाज विनायक. ओ इथे माझा चेंडू ऑन साईडला फील करण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते, थोडंसं हलकंसं अपील झालं पंचांकडे आणि बघायचं मिलिंद केळकरांचा ताबडतोब इशारा आलाय की हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ऍड केला जाईल. या षटकात धावांना पूर्णपणे अंकुश लावलाय. धावा ज्या मात्र मागच्या तिसऱ्या षटकापर्यंत वेगाने वाहत होत्या त्या मात्र धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावलाय, रोकथाम लावली आहे या गोलंदाज विनायकने. गुड बॉलिंग. ओ द विकेट फुलटॉस होता, समोर खेळले आहेत. मिडॉन ऑन चेंडू मागे जातो, लॉंगचा क्षेत्र चेंडू अडवतो आहे, दोन पायांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, खराब क्षेत्ररक्षण, चौकार. तेच आहे आणि या चौकारामुळे काय होतंय, धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकते 45 धावा धाव फलकावर. ओ द विकेट, गुड बॉलिंग, शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि ताबडतोब पंचांचा इशारा वाईटचा, कारण चेंडू आउटस्विंग होतोय. त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज विनायक एक चौकार गेलाय, तिथे थोडासा दबाव त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय, कारण या षटकात त्याने खूपच इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली, दोन सफलता अर्जित केल्या, त्यामुळे त्याने फक्त एकच धाव खर्च केली होती, पण इथे मात्र एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला, त्यानंतर आलेला एक वाईड, त्यामुळे धावसंख्या पुढे सरकते धाव फलकावर 46 आहे धावसंख्येवर. आता मात्र अजून एक झेल ड्रॉप या षटकात होत आहे काय, दोन झेल निश्चित खूप चांगले टिपले, पण इथे मात्र तुम्हाला त्यात एक मिसफील्ड झाली, चौकार गेला आणि तुमचा झेल सुद्धा ड्रॉप होतोय यशस्वीच्या हातातून. फलंदाज मैदानाच्या आत सुनील आले मैदानावर 5व्या क्रमांकावर, त्याच्या बॅटमॅन एक चौकार आपण पाहतोय, एक चेंडू डॉट गेलाय, दोन चेंडू सामोरे गेलाय, 4 धाव अंकित केले, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाखेर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 11.50 सरासरीने 46 धावा धाव फलकावर. सरासरी पूर्णपणे खाली आली याचं कारण विनायकचं एक अप्रतिम षटक, इकॉनॉमिकल षटक, कारण मागच्या षटकापर्यंत 13ची सरासरी होती, 39 धावा धाव फलकावर होत्या, या षटकात आले ते फक्त 7 धावा, त्यामुळे सरासरी पूर्ण खाली घसरते आणि येते ती 13 वरनं डायरेक्ट 11.5 वर. निर्णायक षटक हे महत्त्वाचं असेल फलंदाजांसाठी, कारण या षटकात धावणं खूप गरजेचं असेल. गोलंदाज येत आहेत या षटकात सुदेश. या अगोदर जेवढे गोलंदाजांनी मात्र षटकं हाताळली, मग त्यामध्ये विनायक आहे, इजाज आहे, समीर आहे, सर्वांचा रनअप जर आपण पाहिला 38 सर्कलच्या स्टार्टवर ना, तिथून मात्र जिथून जे सर्कल आहे तिथून स्टार्ट घेत होते, इथे मात्र 10 ते 12 बॉलांचा रनअप. सुदेश पहिला चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, स्लो रन चेंडू होता, मिड विकेटला क्षेत्रशक येत आहेत आणि मिळेल ती फक्त एकच धाव. जयसिंग आलेत मैदानावर 3व्या क्रमांकावर, पण हवी तशी फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळेल नाही आहे. आतापर्यंत आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. चेंडू जर विचार केला, चेंडू त्याने भरपूर हाताळले आहेत, चेंडू त्याने भरपूर त्याने सामोरा गेला आहे, तब्बल 9 चेंडू आणि आतापर्यंत मिळाले त्या फक्त त्याच्या बॅटमनला 4 धावा. स्ट्राइकिंग गेला फलंदाज विनायक, सुनील आहेत. ओ गुड बॉलिंग, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, ज्याप्रमाणे षटक या षटकात गोलंदाज सुदेश घेऊन आले जणू काय ते सांगतायत आय एम द डेथ ऑल ऑफ स्पेशलिस्ट. दोन चेंडू खूपच अचूक टप्प्यावर आणि बांधून ठेवणारे चेंडू होते, मोठ्या फटकांपासून वंचित ठेवणारे चेंडू होते. सुदेश पुन्हा ते चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन सेलेक्शनला उचलल्या, स्क्वेअरलेल्या क्षेत्राच्या काही डीपमध्ये जेल स्वीकारला, यश मिळाले गोलंदाज सुदेशला आणि अजून एक धक्का फलंदाज बाद.
ऑन साइडला प्लेस केला चेंडूला मिड विकेटला शतक आहे डीप मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव कंप्लीट केली आहे. फेक चांगली होते गुड थ्रो आणि बॅकअप सुद्धा येत आहे तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. धनंजयला पहिल्यांदा स्ट्राइक रोटेट होत आहे या निर्णायक षटकामध्ये आणि बघायचं आहे पंचांचा इशारा नो. अँड फ्री हिट नाऊ दोन्ही पंचांनी मात्र काय गोष्टी रिकन्सिलेशन केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही चक गोलंदाजी करू शकत नाही फेकी गोलंदाजी करू शकत नाही आहे ताबडतोब ब्लॅक लिस्टेड केलं आहे ते गोलंदाज या षटकात सुदेशला तो पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही आहे. चेंज ऑफ द वेसने वापरले निश्चितच स्लो रोल मारा केला पण हा चेंडू त्याने अक्षरशः फेकला होता हे मात्र तुम्ही पाहतात जे आमचे स्ट्राईक एंडचे पंच आहेत गोट्या भोसले वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर त्यांनी मात्र हा ताबडतोब चेंडू नो दिला आहे आणि त्यामुळे अजून एकदा फलंदाज अंकित करतात आणि निश्चितच पुढच्या चेंडू असेल ती फ्री हिट. सुदेशचं उर्वरित षटक बघायचं आता त्याच्यावर कुठला गोलंदाज पूर्ण करेल. गोलंदाज येत आहे ते रोहित. तीन चेंडू आतापर्यंत झालेत आणि तीन चेंडू बाकी आहेत पण हा चेंडू असेल तो फ्री हिट. धाव संख्या 10 फरकावर 49 इन द लास्ट ओव्हर. स्ट्राइकिंगला फलंदाज धनंजय मोरे. पेट्रोल पंप एनकडनं गोलंदाजी करतील. सामना सुरू करायचा आहे लगेच वेळ घेऊ नका जास्त. ओ द विकेट धनंजयच्या बॅटमन हा फटका चेंडू भरपूर उंच गेलाय शेतेच्या खूप वेगाने चेंडूच्या खाली प्रयत्न चांगला होता पण रिच झाले नाही चेंडू फिनिश करू शकले नाही. दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या तिसरा सुद्धा पूर्ण करणार का बघायचं आहे आणि तीन धावा सुद्धा पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. गुड रनिंग 50 अप 50 धाव सुद्धा पूर्ण होते. धाव फलकर फ्री हिट होतं आणि तीन धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते वेगाने. धाव फलकर ती 52 या धावसंख्येवर 52 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. गोलंदाज तुम्ही पाहतात उरलेली षटक पूर्ण करतो रोहित आणि पहिल्या चेंडूवर तब्बल तीन धावा घेतल्यात फलंदाज धनंजयने. खातं उघडलं तीन धावेने स्टाकिंगला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जयसिंग. ओ द विकेट चांगला फटका ओव्हर पिच होतं आणि बरोबर मिड विकेटला एक फ्लॅट स्ट्रोक होता एक पॅरल स्ट्रोक होता आणि जेलमध्ये कन्वर्ट केलाय आणि अजून एक धक्का लागलाय तो फलंदाज जयसिंगच्या स्वरूपात. तो फलंदाजी करणारा शाहनवाज 11 पोसरे या संघात. यशच्या उद्ध्वस्त करून गेलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद अजून एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून.
शाहनवाज 11 पोसरी या संघाने योगी 11 रामपुर या संघासमोर आणि लक्ष्य ठेवले मैदानाच्या आतमध्ये ते 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धाव धावफलकावर आणि 53 धावसंख्येचं उद्दिष्ट लक्ष्य टार्गेट सेट केलंय ते योगी 11 रामपुर या संघासमोर. ओपनिंग बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पंचाने सुद्धा मात्र सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे कारण काल अक्षरशः 3:30 वाजले. शेवटचा चेंडू पडायला दोन्ही पंच जाते मैदानाच्या आतमध्ये. गोट्या भोसले आणि मिलिंद केळकर वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर मोस्ट एक्सपिरियन्स अंपायर ॲज कन्सर्न टू लास्ट इयर. गतवर्षी सुद्धा मात्र खूप चांगली भूमिका या दोन्ही पंचांनी स्पष्ट केली होती. तर ऑल द बेस्ट मध्ये चार जात असताना दोन्ही आघाडीचे फलंदाज 53 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे. 10.60 ही सरासरी मेंटेन करायची सामना जिंकण्यासाठी आणि जेव्हा सामना सुरू होईल आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आणि ऐकूया या विभागातले एक दर्जेदार आणि अप्रतिम समालोचक विनायक जाधव यांना. धन्यवाद. थँक्यू परब सर. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना नक्कीच शहनावज पोसरे 11 संघाने मर्यादित 5 षटकांमध्ये तब्बल 52 धावा गोळा केल्या. 53 धावांचं उद्दिष्ट असताना धावांचा पाठलाग करताना योगी 11 रामपूर संघासमोर आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर फलंदाजी केली होती अमरने, ज्याने अत्यंत सुंदर फलंदाजी करत 30 धावांचं योगदान दिलं होतं आणि ह्याच्या जोरावरती ह्या संघाने मर्यादित 30 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या आहेत आणि 53 धावा कराव्या लागतील धावांचा पाठलाग करताना योगी 11 रामपूर संघाला. पार्ट टाइम गोलंदाज म्हणून आलेला नक्कीच अत्यंत सुंदर गोलंदाजी केली होती रोहित. 3 चेंडू टाकले होते आणि नक्कीच 3 धावा देताना 2 फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलं होतं. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सीझन 2 दिवस 14 आजच्या स्पर्धेतील हा पहिला सामना. आजच्या सत्रातील आपण पाहिलं तर तब्बल प्रत्येक सत्रामध्ये 8 संघ खेळतात. स्पर्धेतील पहिला सामना पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं ॲरिज 11 हा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवशी तिरुपती सावर्डे. कालच्या सत्रामध्ये BMB 11 तसेच आजच्या सत्रामध्ये पाहूया कोणता संघ उपांत्य फेरीसाठी दाखल ठरतो. यानंतर होणारा सामना सुधीर स्पोर्ट्स विरुद्ध ओमसाई उरण. दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती करतो नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. सुधीर स्पोर्ट्स विरुद्ध ओमसाई उरण गतवर्षीचा विजेता संघ सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी विरुद्ध उरण विनंती करतो नाणेफेकीसाठी या ओमसाई उरण. सलामीचं षटक घेऊन येतो आहे विकी वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत नक्कीच हे पहिलं षटक असणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे आणि नक्कीच परस म्हणाल्याप्रमाणे पॉवर प्लेचे 2 षटकं अत्यंत महत्त्वाचे असणार. जेव्हा सामना बरोबरीत सुटणार त्यावेळी नक्कीच ह्या पॉवर प्लेचा जो धावसंख्या असणार त्याचा मात्र नक्की विचार केला जाईल. त्या दृष्टीने आपण पाहिली तर मर्यादित 5 षटकांमध्ये पॉवर प्लेची 2 षटकं म्हणजे 12 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असणार दोन्ही संघांच्या दृष्टीने. पहिले षटक विकी स्ट्राईकवर असणार आहे तो फलंदाज मयूर आणि नॉन स्ट्राईकला येतो एजाज. मयूर आणि एजाज अशी जोडी मैदानात जाताना दिसते योगी 11 रामपूरच्या माध्यमातून. स्ट्राईकला येतो मयूर. पहिला चेंडू विकीचा राईट टर्म ओव्हर द विकेटचा म्हणा अकूट टप्प्याचा चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न चेंडू काय बॅटच्या पट्टीत येत नाहीये मात्र जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यामध्ये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. आपण पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग किती करायचा आहे योगी 11 रामपूर संघाला आणि जर पाहिलं तर एक्झॅक्टली 10.5 सरासरी प्रति षटकामागे करावी लागेल योगी 11 रामपूर संघाला. विकी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्चवर सज्ज आहे. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असणार ते विकीसाठी. डावखुरला मयूर स्ट्राईकवर आहे नॉन स्ट्राईकवर आहे तो एजाज. पुढचा चेंडू पेट्रोल पंप एनकडून मारा करतो राईट टम ओर्ध विकेटचा चेंडू हवे त्या पाहूया झेल ओढ्याच्या क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय आणि नक्कीच फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय योगी 11 रामपूर संघाला फलंदाज बाद.
काही पट्ट्यात येत नाही, मात्र एक सोपा आणि साधा झेल टिपला जातोय शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात. एक गडीबाद शून्य, 53 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो योगी इलेव्हन चिपळूण संघ. क्षेत्ररक्षण पाहिलं तर पॉवर प्लेचं हे षटक आहे, दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असणार आहेत सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये. पुन्हा एकदा विकी आपल्या गोलंदाजीवर सज्ज आहे. पंचांची कामगिरी मिलिंद केळकर, स्क्वेअर लेग पंच नक्कीचं विक्रम उर्फ गोट्या पुसले कामगिरी पाहत आहेत. अत्यंत दर्जेदाराची स्पर्धा पाहतोय. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 17-2 चौथा. पुन्हा एकदा गोल विकी, त्याच प्रकारचा मारा तशाच प्रकारचं नियंत्रण. राईट ओव्हर द विकेटचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू कट केलाय, गली आणि थर्डमॅनच्या रिजनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्रक्षक चेंडूवरती येतोय, दरम्यान सुंदर फेक म्हणावी लागेल. अत्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय दोन खेळाडूंच्या दरम्यान. संघाचं खातं उघडलं जात आहे. 53 धावांचा पाठलाग करताना आपण जर स्थिती पाहिली तर पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद दोन धावा फलकावरती लागतायत. अत्यंत आक्रमक सुरुवात केली होती शहनवाज इलन पोहोचले संघाने. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा, विकीचा पुढचा चेंडू असणार आहे, अकूट टप्प्याचा चेंडू. इथं मात्र सुंदर कमबॅक आहे. मागचा चेंडू आपण पाहिला तर अकूट टप्प्याचा चेंडू होता, इथं मात्र चेंडू थोडासा पुढे ठेवतोय आणि नक्कीच एष्टी रक्षक अत्यंत चांगल्या प्रकारे गाद्र केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिलं षटक चालू असताना 53 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद दोन धावा फलकावरती लागतायत. पॉवर प्लेचा अत्यंत प्रभावी षटक पाहतोय विकीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू, पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू येतोय. नक्कीच अडवलं देखील जातोय. एक पाहिलं तर एका धावीने संघाची स्थिती होते, 3 धावा फलकावरती लागतायत. एकंदर विचार केला तर 53 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. सलामीची लढत आहे, सलामीचा सामना आहे. यानंतर होणारा सामना विनंती करतो सुधी स्पोर्ट्स मार्कंडी विरुद्ध ओमसाई उरण दोन्ही संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. पुन्हा एकदा विकी, त्याच प्रकारचा मारा, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पाहूया, कट करण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेगच्या पट्ट्यात, परंतु इथं आपण प्रयत्न पंच मिलिंद केळकर स्वयं रस्त्याची खून करतायत. वाईट आणि बाईज अशा एकूण दोन धावांचा बिंदूस मिळतोय. इथे मात्र योगी इलेव्हन चिपळूण संघाला संघाची स्थिती होती 5 धावा फलकावरती लागतायत. संघाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना 53 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 5. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात जर आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर जो क्षेत्ररक्षक आहे तो आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात आणि डीप विकेटच्या पट्ट्यात. पुन्हा एकदा विकी, राईट होर्द विकेटचा मारा आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना फ्रेंडशिप दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1-9. सुंदर फलंदाजी करतोय सलामीला आलेला एजाज. एका चौकाराच्या मदतीने खेळतो, वैयक्तिक 8 धावसंख्या फलकावरती लागते. त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना एकूण स्थिती राहते 9 धावा फलकावरती लागतात. त्याच्यात सिंहाचा वाटा आहे, महत्वाचा वाटा आहे तो एजाजचा. एक चौकार आणि दुहेरीचे टेलरने खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज संतोष गोलंदाजीसाठी येतोय आणि मगाशी सांगितलं होतं का जर 53 धावांचा पाठलाग करायचा असेल तर 11.5 सरासरी आवश्यक असणार आहे. धावांचा पाठलाग करताना योगी इलेव्हन रामपूर संघाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक असणार आहे. संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतो वैयक्तिक संतोष. स्ट्राईकवर असणार आहे तो नक्कीच सुदेश आणि एजाज. सुदेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर फ्रेंडशिप ट्रॉफी आयोजित उरण संघाचा कर्णधार विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुधी स्पोर्ट संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी हजर आहे. ओमसाई उरण संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा प्लीज. संतोष वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत त्याचं हे दुसरं षटक आहे. पाऊप्लेचं दुसरं षटक आहे. स्ट्राईकवर असलेला सुधीच्या बाबतीत सांगायचं झालं फिटनेस आयोजित स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकात 24 धावा पाहिजे असताना 6 षटकात 4 षटकात ठोकले होते तो सुधीच फलंदाजी. अकूट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला ढकललंय. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू जातोय. एका धावाने सुदेश आपलं खातं उघडतोय. संघाची स्थिती होते 53 धावांचा पाठलाग करताना 10 धावा फलकावरती लागतायत. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सीझन 2 दिवस
चौथ्या दिवसाचं आपण सत्र पाहतोय. पहिलीच लढत आपण पाहतोय चौथ्या दिवसातली. सन्माननीय वहाबभाई बेबल, सन्माननीय मोबीनभाई खोत यांच्या मैत्रीची गाथा सांगणारी ही स्पर्धा म्हणजेच चॅम्पियन्स फ्रेंडशिप ट्रॉफी 2018 सर्व क्रीडरसकांचं उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू डावखुरा, अत्यंत सुंदर चेंडू आहे, एक वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर आहे. एकूण पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग करताना संघाची स्थिती आहे. दुसरं षटक चालू असताना 10 धावसंख्या फलकावरती. पुन्हा एकदा पाहतोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर डावखुरा गोलंदाज संतोष, कारण जर पाहिलं तर चेंडूला फारशी गती नाही आहे, परंतु अचूक टप्प्यात गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील वळवतोय, म्हणजे लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतोय. इथे मात्र फलंदाज चकतोय. त्याच प्रकारचा महाराष्ट्र सुंतचा पुढचा चेंडू, इथे मात्र क्रॉस बॅटने खेळलेला पटकाय. पाहू या चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेक होतेय. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. दुहेरीच्या टोल्याने संघाची स्थिती होते. 12 धावा फलकावरती लागतायत. 53 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 12 योगी लिहून रामपूर संघ. आणि स्पर्धेतील पहिला सामना आहे आणि आपण पाहतो पहिल्या सामन्यात एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना शहनावाज पोसरे संघाने, धावांचा पाठलाग करताना रामपूर संघ खेळतोय 12 या धावसंख्येवरती. त्यांच्या माध्यमातून आपण पाहता स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. www.TennisCricket.in आणि या संस्थेचे त्या साईटचे CEO संतोष राणेकर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. संतोषचा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, पॉईंटच्या पट्ट्या चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव मिळते. एका धावीने संघाची स्थिती होते. 14 धावा फलकावरती लागतायत. एक गडी बाद 14 आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय 14 धावा फलकावरती लागतायत. एक गडी बाद 14 53 धावा. अत्यंत सुंदर फलंदाजी केली होती प्रथम अंबरने, ज्याने 30 धावांची खेळी करताना आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारची धावसंख्या उभी करून दिली. संतोषचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड आर्म मारत असताना अत्यंत सुंदर षटक पाहतोय. ह्या षटकाच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी केली ती नक्कीच संतोषने. पॉवर प्लेचं दुसरं षटक संपत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 53 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 14 ह्या षटकाचा जर आपण विचार केला तर खरोखरच अत्यंत सुंदर गोलंदाजी केली. केवळ 5 धावा दिल्यात पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, तोपर्यंत आपण पाहूया स्वर्गीय डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होते एजाज आणि सुदेशच्या माध्यमातून. एजाज अत्यंत सुंदर फलंदाजी करतोय. सलामीला आलेला फलंदाज आहे. एकच चौकार त्याने लगवलाय आणि खेळतो वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती. हा कुट्ट्याप्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिले. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू जातोय. इथे मात्र खणखणी दणदणी, तो फ्रेंडशिप चौकार. एकोणीस धावा फलकावरती लागतायत. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सर्व क्रीडरसकांचं उपस्थित मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. स्पर्धेतील आपण पहिली लढत पाहतोय. शहनावाज पोसरे विरुद्ध योगी 11 रामपूर संघ.
नाणेफेक जिंकून प्रथम षट फलंदाजी करताना 52 धावा कोळा केल्या त्याने. धावांचा पटला करताना आपण पाहतो 19 धावा फलकावरती लागतात. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावलं जातो डीप फंडल्याच्या पटल्यात. इथे मात्र पाहतोय वन बाउन्स खणखणीत फ्रेंडशिप दणदणीत चौकार का मांडित. जज त्याच्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चौकाराला गवतोय तो नक्कीच सुद्धेच्या माध्यमातून. आणि आपण पाहतो 53 धावांचा पटला करताना एक गडी बाद 23 धावा फलकावरती लागतायत. काहीच महागडं षटक आहे. आतापर्यंत केवळ 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूवर तब्बल 9 धावा खर्च केलेत. ते ह्या या मी कुप्पर वैयक्तिक कोट्यातील आपण पाहतोय पहिलं आणि संघाबरोबर त्याचं हे 3rd षटक आहे. स्ट्राईकवर आहे तो सुदेश. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. क्रॉस बॅटने खेळलेला फटका आहे. आपण पाहतो डीप मिड विकेटचे पट्टे तर गोईंग गोईंग गॉन. सुंदर षटकार आहे. पुढचा चेंडू राईट अर्ध विकेटचा असणार आहे. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू तशाच प्रकारचा फटका. इथे मात्र डीप मिड विकेटच्या पट्ट्यात फलंदाज बाद 29 धावांवर बसलेला योगी 11 संघाला दुसरा धक्का. निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी थँक्यू व्हेरी मच. यानंतर होणारा सामना सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी विरुद्ध ओमसाई उरण. आजच्या सत्रातील दुसरा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान पाहतोय आजच्या सत्रातील पहिली लढत शहनवाज पोसरे विरुद्ध योगी 11 रामपूर. धावांचा पटला करताना 3 षटक तिसरं षटक चालू असताना धावसंख्या होते ती 2 कड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. अत्यंत दर्जेदार लढत पाहतोय. चौथ्या दिवसातील पहिली लढत आणि खरोखरच सुंदर धावसंख्या म्हणावी लागेल धावांचा पटला करताना. आणि काहीच महागड षटक म्हणावं लागेल ते ह्या यामी कुपरचं. पुन्हा एकदा इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी करतोय. राईट टर्म राऊंड विकेटचा मारा आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आहे. सुंदर फटका आहे. कवरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. अडवला देखील जातोय. दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपतोय. एक्झॅक्टली 10 सरासरीने 53 धावांचा पटला करताना धावसंख्या होते 2 गडी बाद 30. 30 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ 3rd ओव्हर. एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो विनायक जाधव. आपण पाहतो या स्पर्धेचा टेलिकास्ट TennisCricket.in. संतोष नाडेकर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा त्याला पाहत आहोत कारण गेल्या वर्षी त्याची टीम आली होती. यावर्षी तो स्वतः रत्नागिरी येथे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करतोय आणि आज त्याला ब्रेक मिळतो इथे आलाय. स्वागत इथे करत आहोत. पण एक गोष्ट मला आवर्जून या गोष्टीचा नमूद करावीशी वाटते की यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील म्हणजे क्रिकेट स्पर्धा जेव्हा सुरू झाली आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली टेलिकास्ट सुरू झालं आणि खूप मोठी अचीवमेंट 7 वर्षामध्ये तब्बल 3 लाख सबस्क्रायबर या TennisCricket.inला मिळाले. आणि त्यानंतर एक 15 दिवसामध्ये जोविलीची बदलापूरची एक टुर्नामेंट सुरू झाली स्वर्गीय हिंदुराय सम्राट चषक. आणि या स्पर्धेमध्ये अजून 50,000 म्हणजे जवळजवळ 3.5 लाख सबस्क्रायबर आतापर्यंत लाभले आहेत या 7 वर्षामध्ये त्या TennisCricket.inला. ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे संतोष नाणेकरची. नक्कीच जबरदस्त अचीवमेंट आहे. आणि आपण पाहतोय पुढचं षटक गोलंदाजाचं नाव आहे नक्की संतोष. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत त्याचं हे आपण पाहिलं तर दुसरं षटक असणार आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची गरज. 11 चेंडू आणि 23 धावा.
पुन्हा एकदा संतोषने मागील षटकात सुंदर गोलंदाजी केली होती, तो संतोष गोलंदाजीसाठी होतोय. पुन्हा एकदा स्लोवन स्वरूपाचा चेंडू होता. इथे मात्र बॅटची कट्ट घेऊन चेंडू, एक धाव मिळते. एकूण स्थिती पाहिली तर 53 धावांचा पाठलाग करताना चौथं षटक चालू असताना 2-31. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पुन्हा या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय मोबीनबाई खोत, त्याचप्रमाणे सन्माननीय वाहबाई बेबल, फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 यांच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय नाणिचकर सरांचं मी हार्दिक स्वागत करतो. तमाम क्रीडारसिकांच्या वतीने, उपस्थित मान्यवरच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय संतोष. संतोष टू संतोष असा पुढचा मारा असणार आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावा 10 चेंडू आणि पाहिलं तर 22 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहे तो आपल्या लोकल टॅलेंट ज्याला म्हणतात संतोष विटमल. रत्नागिरी जेवढ्या स्पर्धा संपन्न होतात त्याच्या माध्यमातून पाहिलं तर हा खेळाडू सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असतो. एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो संतोष विटमल. तितकीच दर्जेदार गोलंदाज आहे त्याच्यासमोर तो संतोष. संतोष टू संतोष असं मारा असणार आहे. पाहूया 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आणि नक्कीच आपण पाहतोय 22 धावांची गरज. संतोष पुन्हा एकदा लेफ्टॉप हॉर्द विकेटचा मारा करतोय. फुलटस स्वरूपाचा चेंडू, फुलटस स्वरूपाचा पाठतोय आपण डीप लॉंगनच्या पट्ट्यात चेंडू येतोय. एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते. अत्यंत सुंदर गोलंदाजी पाहतोय संतोषच्या माध्यमातून. चेंडू आणि धावा यातलं अंतर कमी होतंय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. संतोष मात्र एका धावने आपलं खातं उघडतोय. सुदेश बाद होतोय, मात्र एजाज सलामीला आलेला एजाज अत्यंत सुंदर फलंदाजी करतोय. एजाज खेळतोय वैयक्तिक एक चौकाराच्या मदतीने. आपण जर त्याच्या पाहिलं दोन चौकाराच्या मदतीने आतापर्यंत सुंदर फलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 21 धावांची गरज. अत्यंत जबरदस्त लढात पाहतोय. सीझन 2 फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 माध्यमातून इथे मात्र सुंदर जोरदार अपील केलं जात आहे. चेंडू थोडासा खाली राहतो आहे आणि नक्कीच इथे मात्र तो तुम्ही मयपत्र फलंदाज नक्कीच बाद होणार, कारण काहीशी दुखापत होते. चेंडू त्याच्या लागतोय शरीराला, फलंदाज बाद होतो. एकूण स्थिती पाहिली तर 53 धावांचा पाठलाग करताना चौथं षटक चालू असताना धावसंख्या होते 3-31 धावा. पाणी घेऊन जायचंय प्लीज. खेळाडूला काहीशी दुखापत होते पण नक्कीच स्पर्धेतील आजचा हा पहिला सामना आहे. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सामना मुबीन भाई कोत, सन्माननीय वहाबाई बेबल यांच्या मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा. आपण काही सन्मान करूया क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. खेडचे नगराध्यक्ष सन्माननीय वैभवजी खेडेकर यांचं आगमन झालंय. तमाम क्रीडारसिकांच्या वतीने, उपस्थित मान्यवरांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. खेडचे नगराध्यक्ष सन्माननीय वैभव खेडेकर यांचं या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. तमाम क्रीडारसिकांच्या वतीने वैभवजी खेडेकर यांचं आगमन झालंय. तमाम क्रीडारसिकांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने, उपस्थित मान्यवरांच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण जर पाहिलं 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे योगी 11 रामपूर संघाला. डावखुरा फलंदाज संतोष एका धावाच्या मदतीने खेळतोय. 8 चेंडू आणि आपण पाहिलं तर 21 धावांची गरज. अत्यंत दर्जेदार लढत पाहतोय. सलामीची लढत आहे आजच्या सत्रातील. शहनवाज पोसरे योगी 11 रामपूर. पुढचा चेंडू संतोषचा. हो सुंदर गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. संतोष टू संतोष आपण मारा पाहतोय. पण जर पाहिलं तर नक्कीच शहनावाच्या पोसरे संघाचा संतोष हावी ठरतोय. लोकल टॅलेंट म्हणजेच संतोष विठ्ठलला चेंडू निर्धाव काढतोय. चेंडू आणि धावा यातला अंतर कमी होते. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मात्र सज्ज आहे. राईट टेम हर्द विकेट समान आहे. सुंदर स्लोअर स्वरूपाचा चेंडू आहे. पंचांकडे अपील केलं जात आहे. एक धाव मात्र मिळणार लेग बाईकच्या स्वरूपात. दरम्यान 4 षटकांचा खेळ देखील संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते
33 धावा फलकावरती लागत आहेत. आता मात्र शेवटचे सहा चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 20 धावांची गरज, सहा चेंडू आणि 20 धावा. संतोष विट्टमल अद्याप मैदानात आहे आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय. मॉन्टी आणि संतोष अशी जोडी मैदानात. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं 20 धावांची गरज. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सीझन 2 दिवस चौथा पहिली लढत आणि सहा चेंडू 20 धावांची गरज. यानंतर होणारा सामना सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी ओमसाई उरण. ओमसाई उरण संघाने नाणेफेक जिंकलंय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सहा चेंडू 20 धावांची गरज. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं थोडंसं पांगवलं जातंय. संतोष विट्टमल स्ट्राईकवर आहे, आपला लोकल टॅलेंट आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून जेवढ्या स्पर्धा ह्या ऐतिहासिक पोन तलावावरती होतात घडतात तिथे आपण ह्या खेळाडूला चांगली कामगिरी सातत्य पूर्ण करताना पाहत असतो. टॅलेंट आहे, क्षमता आहे, कारण अनुभव या मैदानाचा देखील आणि एक चांगल्या प्रकारचा खेळाडू देखील आहे. परंतु समोर असणारे गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय तो जयसिंग. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत त्याचं हे महत्वाचं आणि अंतिम षटक असणार आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असणार आहे. जयसिंग आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये काहीसा अपयशी ठरला होता. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारची करतो. सुंदर कमबॅक करण्याची संधी येते जयसिंग जवळ. पहिला चेंडू आहे इथे, मात्र आपण पाहिलं तर बॅटचे कट घेऊन चेंडू येतोय. तो स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये एक धाव पूर्ण केले, मिस फील्ड पाहायला मिळते. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करावं लागणार, कारण एक एक धाव अत्यंत महत्वाची असणार आहे. ती नक्कीच योगी लिहून रामपूर संघाची ते फेक केली जाते. पंच पाहूया कोणत्या प्रकारचा निर्णय असणार आहे. आता मात्र पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. पहिला सामना अत्यंत अटीतटीचा होताना पाडतोय. ह्या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खेडचे नगराध्यक्ष सन्मान्य वैभवजी खेडेकर यांचं आगमन झालंय. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने, मी खेळाडूंच्या वतीने, उपस्थित मान्यवरांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 19-18 धावांची गरज असणार आहे. शेवटचे पाच चेंडू आणि 18 धावा. सल मैदानात जाताना दिसतोय समीर इंगावले. हा देखील आपल्या चिपळुणातील खेळाडू आहे, एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. संतोष आणि समीर अशी जोडी मैदानात असणार आहे आणि आव्हान असणार आहे ह्या दोघांसमोर. ते नक्कीच पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. ह्या स्पर्धेतील अत्यंत महत्वाचा नियम आहे, जर का सामना बरोबरीत सुटला तर पॉवर प्लेच्या दोन संघाच्या धाव त्या संघाला इथे विजयी घोषित केलं जाईल. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय येणाऱ्या पाच चेंडूमध्ये. जयसिंगचा पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा त्याच तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. संतोषची एकंदरीत फलंदाजी परपसर पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. मात्र सुंदर गोलंदाजी करतो जयसिंग. निर्धाव चेंडूची सांगता होताना प्रेशर मात्र वाढताना नक्कीच योगी इलेव्हन रामपूर संघावरती. इथे मात्र आकुट्यपद चेंडू आहे, चेंडू जातोय, आपण पाहतो डीप फाईन लेगच्या पट्ट्यात. गोइंग गोइंग गॉन, षटकार. Come on, DJ. आपण पाहतोय जिथे जर बॅक टू बॅक तीन षटकार मारले तर आपण पाहणार नक्कीच तीन षटकार मारले तर हा सामना नक्कीच संपवतो का पाहूया. आता जर आपण पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी सहा धावांची गरज आहे. दोन चेंडू सहा धावा आपण पाहिलं तेव्हा चार चेंडू आणि 18 धावांची गरज असताना बॅक टू बॅक दोन षटकार मारले ते ह्या संतोष विट्टमलने, त्याचं मी कौतुक करत होतो आणि कौतुकास पात्र देखील ठरतोय. आणि जेव्हा एखाद्या खेळाडूचं कौतुक करत असतो आणि तेव्हा एखादा खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी करतो तर खरोखरच
एक दर्जेदार असा हा अष्टपैलू खेळाडू संतोष विठ्ठल. पुढचा चेंडू जयसिंग राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. दोन चेंडू सहा धावांची गरज. फुलटा स्वरूपाचा चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. इथं मात्र फलंदाज बाद. तर हा चेंडू देखील फुलटॉस स्वरूपाचा होता जर, परंतु तितक्याच चांगल्या प्रकारे झेल टिपला जातो आहे. इथे मात्र समीकरण बदलते. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी सहा धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि सहा धावांची गरज. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. स्पर्धेतील पहिला सामना जेव्हा अशा प्रकारचा होतो तेव्हा खरोखरच उपस्थित मान्यवर सर्व क्रीडा रसिक ज्या अर्थाने हा सामना पाहण्यासाठी आलेले असतात त्यांचं देखील चीज होत असतं खऱ्या अर्थानं. आणि खरोखरच अत्यंत दर्जेदार लढत पाहतोय. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सीझन टू दिवस चौथ्या मधील अत्यंत दर्जेदार सामना. एक चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय. समीर स्ट्राईकवर असणारे समीर इंगावले चिपळूचं लोकल टॅलेंट आहे. आणि समोर असणारे तो जयसिंग. एक चेंडू सहा धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. ओहो हो, सुंदर चेंडू. इथे मात्र सामना नक्कीच आपण पाहतोय. शहनवाज पोचरे संघाने जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कमांड डीजे. डावलचा डगआउट ताबडतोब खाली करायचा. व्यासपीठाच्या डावलचा जो डगआउट आहे डगआउट ताबडतोब खाली करा जेणेकरून आम्ही पुढच्या सामन्याला सुरुवात करू. दोन स्वतंत्र डगआउट तुम्हाला पाहायला मिळतात स्पर्धेमध्ये. दोन संघांसाठी जे मात्र सामना खेळत असतात ते दोन संघांचे दोन स्वतंत्र डगआउट आहेत. अलीझा इलेव्हनचे कॅप्टनचा विनंती करतो की आपण त्वरित संपर्क साधे व्यासपीठ जवळ. अलीझा इलेव्हनचे कॅप्टन विनंती करतो आपण ताबडतोब संपर्क साधायचा व्यासपीठाजवळ. नाणेफेक जिंकलेली आहे ती ओमसाई उरण या संघाने. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले, पाचव्या रन केले ते सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी या संघाला. या संघात तुम्ही पाहू शकाल तो संघ सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. विक्रांत काळे प्रतिष्ठान या संघाचे मॅक्झिमम खेळाडू या संघात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फिरोज असो, अमित पाटील, सुहास पवार, स्वतः कॅप्टन बंटी जोगत